6 जानेवारी म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आठवडाभर पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध मान्यवरांना गौरविण्यात येते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नाशिक महानगरपालिका आयोजित पत्रकार सन्मान वितरण सोहळा नवीन नाशिक बुरकुले लॉन्स येथे संपन्न झाला. या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कोठावदे, विश्वास आरोटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना दिलीप कोठावदे यांनी केली. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार टाकसाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र टाइम्सचे रमेश पडवळ, चंद्रकांत बर्वे, चारुशीला कुलकर्णी, किरण आहेर, जगन्नाथ निकम, दीपक भावसार, किरण सूर्यवंशी, दीपक मोटे, मुकुल कुलकर्णी, प्रदीप जगताप, ज्येष्ठ संपादक जयंती महाजन, संदीप पवार, नरेंद्र दंडगवाळ आदी पत्रकारांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार जगन्नाथ निकम यांनी वराड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोग सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी निराकरण करू असे सांगितले. यावेळी पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भाग तसेच शहरी भागातून वार्ताहर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष दिलीप कोठावदे, लक्ष्मण डोळस, दंडगवा, तालुका अध्यक्ष जगदीश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. 9 न्यूज साठी प्रतिनिधी विजय चव्हाण, नाशिक.